नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एजी स्टडी अब एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे सिटी ग्राउंडचं एक संभाव्य अंदाजे कट ऑफ पाहणार मित्रांनो यामध्ये एक दोन मार्काचा कमी जास्त होऊ शकतो पण एक संभाव्य कट ऑफ आहे आत्तापर्यंत पुणे सिटीला मित्रांनो सत्तर हजार प्लस फॉर्म आलेले आहेत मित्रांनो मुलामुलींचे सत्तर हजार प्लस हे फॉर्म आलेले आहेत तर त्या दृष्टिकोनातून कट ऑफ किती जाऊ शकतो ग्राउंडचं जे की जे एक्झामला क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला एवढी मार्क ग्राउंडला पडले पाहिजे तर बघा ओपन कॅटेगरीचं कट ऑफ हे अडोतीस ते चाळीसच्या दरम्यान जाऊ शकतं त्यानंतर बघा ओबीसीचं कट ऑफ हे छत्तीस ते चाळीसच्या दरम्यान जाऊ शकतं मुलांचं आपण बघत आहे मित्रांनो त्यानंतर बघा एस सी कॅटेगरी मुलांचं कट ऑफ हे पुणे सिटीचं चौतीस ते छत्तीस जाऊ शकतं एस टी कॅटेगरीचं कट ऑफ हे बत्तीस ते चौतीस जाऊ शकतं आणि ईडब्ल्यूचं कट ऑफ हे छत्तीस ते चाळीसच्या दरम्यान मुलांचं जाऊ शकतं हे पुणे सिटी ग्राउंडचा एक संभाव्य कट ऑफ आहे तुम्हाला एवढी मार्क पाहिजे एक्झामला क्वालिफाय होण्यासाठी तर बघा मुलींचं कट ऑफ पाहूया ओपन कॅटेगरीचं मुलींचं बत्तीस ते चौतीसच्या दरम्यान जाऊ शकतं ओबीसी मुलींचं तीस ते बत्तीस जाऊ शकतं एस सी मुलींचं अठ्ठावीस ते बत्तीसच्या दरम्यान जाऊ शकतं त्यानंतर बघा एस टी मुलींचं सव्वीस ते तीस जाऊ शकतं आणि डब्ल्यू एस मुलींचं तीस ते चौतीसच्या दरम्यान हे ग्राउंडचं कट ऑफ जाऊ शकतं जे की एक्झामला क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला एवढी मार्क मिळाले पाहिजे तर एक अंदाजे कट ऑफ आहे मित्रांनो यामध्ये एक ते दोन मार्क कमी जास्त होऊ शकतात पण बऱ्यापैकी हे कट ऑफ असंच लागल आणि कम कमी कमी जर फॉर्म एक लाखाच्या वरती गेले तर बघा मे बी हे ऑफ वाढू शकतं पुणे सिटीचं आत्तापर्यंत दहा तारखेपर्यंत हा आकडा सत्तर हजाराच्या वरती पुणे सिटीला फॉर्म आलेला आहेत मुलामुलींचे धरून आणि लवकर हा लवकरच आकडा हा एक लाखाच्या आसपास जाऊ शकतो तर बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर एजे स्टडी हब एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र